नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग गोवात, उष्मा परबाचो येवकार. खबरो विस्तारान. गोंय आज 35वो घटक राज्य दीस मनयता. ते निमतान राजभवनार दनपारा खासा सुवाळो जातलो. गोयच्या आदल्या सगळ्या मुख्यमंत्र्याचो भोवमान, तशेंच गोयच्या उद्देगीक, शिक्षणीक, पर्यटन मळार योगदान दिवपी कंपन्यो, संस्थांचोय भोवमान. कार्यावळीक मुखेल सोयरे म्हूण राज्यपाल PS श्रीधरन पिल्लय खासा निमंत्रीत म्हूण मुख्यमंत्री प्रमोद सावंत आनी हेर मानेस्त आसतले. ठोस पुरावे नासतना धरलो म्हूण 5 पिलर्साचो डॉमनीक सुटलो. सरकारान डॉमनिकाचें घर सीज करून ताचो लॅपटॉप, ताची पत्रां तपासची सगळीं कर्मां भायर सरतली म्हूण हिंदू रक्षा महाआघाडी मागता. मुख्यमंत्री म्हणटा पुलिसांनी डॉमनिकाचें घर सीज केलां दिसता. सगळे वटेन तपास चल्ला. मजगती महाआघाडीन म्हापशा गोवा फायल्स प्रदर्शन दवरिल्ले. बिली वस्तांचो धुडगूस घालपी शिवोले 5 पिलर्स चर्चीचो डॉमनीक मेडिकलाचे राजांव दिवन जामीन घेवन सुटलो. हिंदुत्ववादी म्हणतात धरचे आदी सगळे पुरावे ताब्यात घेवन दवरपाचे. डॉमनिकाचे घर सीज करून तपास केल्यार खंय सगळी कर्मां भायर सरतली. त्याबद्दल मी सरकारचा सुद्धा निषेध करतोय, कारण तो माणूस अटक होऊन सुटतो कसा? म्हणजे तुमच्याकडे त्याचे पाहिजे तसे तुम्ही पुरावे जवळ केले नाहीत. पुरावे जवळ करण्यासाठी तुम्ही त्याच्या अड्ड्यावर धाड घातली पाहिजे, त्याचा लॅपटॉप जप्त केला पाहिजे, त्याच्याकडे असणारे पत्रव्यवहार जप्त केले पाहिजे. त्याने एवढी संपत्ती कुठून जमवली, तो काय धंदा करतो आणि त्यातनं किती कमाई असते, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून हे सगळे पुरावे जर पोलिसांनी कोर्टासमोर ठेवले असते तर त्याची सुटका झाली नसती, हे माझं म्हणणं. मुख्यमंत्री म्हणतात पोलिसांनी दिसता डॉमनिकाचे घर सीज केला, सगळ्या अंगांनी तपास करता, धर्मांतरणाच्यो कारवायो खंय खपवून घेवचे ना. कभी कभी भी गोवा में इस तरह के धर्म परिवर्तन के केसेस को थारा नहीं दिया जाएगा और जितना स्ट्रिक्टली एक्शन इस तरह के एक्टिविटी जो सब लोग कर रहे हैं इसी तरह के सभी के ऊपर हम एक्टिविटी करेंगे. मुझे लगता है ये जो डोमिनिक बोल के जो है वो इस तरह से जो गरीब लोग रहते थे इनके ऊपर पैसे या बाकी की लालच दे के वो धर्म परिवर्तन करने के लिए प्रवृत्त करता था, तो फिर द गवर्नमेंट विल टेक स्ट्रिक्ट एक्शन. मजगती हिंदू रक्षा महाआघाडीन म्हापशा गोवा फायल्स प्रदर्शन दवरिल्ले. थंय सभेत सरकारा कडेन मागण्यांचे थाराव जाले. इन्क्विजिशन शिवाजी महाराजा विशीं धडे अभ्यासक्रमांत आसूंक जाय म्हूण थाराव. पोरणे गोंया हातकात्रो खांब्या कडेन त्या हातकात्र्याचो इतिहास बरयल्लो जाय. टुरिस्टांकूय इतिहास कळपाक जाय सरकारा कडेन मागणी. धर्मांतर विरोधी कायदा एंटी कन्व्हर्शन बिल आहे तर ते सरकारने लवकरात लवकर पास करून घ्यावं. तसंच जे शालेय शिक्षण आहे तर त्याच्यामध्ये आपला जो इतिहास आहे त्यामध्ये इन्क्विझिशनचा इतिहास आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे, तोही अंतर्भूत करावा. तसंच हातकात्रो काम जो आहे तर त्याचं संरक्षण व्हावं आणि त्या हातकात्रो खांबाच्या तिथेसुद्धा जो तिथला इतिहास आहे त्या हातकात्रो खांबासंदर्भातला जो इतिहास आहे तर तो तिथे लिहिलेला असला पाहिजे. म्हणजे येणारे जे टुरिस्ट लोक आहेत तर त्यांनासुद्धा ते कळलं पाहिजे की नेमकं इथे जे हिंदू होते त्यांच्यावरती कसे अत्याचार होत होते. तर हा भाग जो इतिहास आपला हिंदूंनी इथे भोगलेला आहे, पूर्वजांनी भोगलेला आहे, तो सर्वांपर्यंत जावा अशी आपली सरकार दरबारी मागणी असणार आहे. हांगासल्या गोयच्या एक फादरान उल्लेख केलो की पोर्तुगीज हांगासर मोगान आयले, मोगान रावले, मोगान गेले. हो मोग किदें आसलो हे सत्य हांगासर ह्या प्रदर्शनांतल्यान दिसून येता. आमी मागता गोंयच्या जनते कडेन की तुम्ही हे प्रदर्शन पळया, जाणून घ्या, जय आवश्यक असा थंय आम्ही येवपाक तयार असा. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट. GMC हॉस्टेलात ड्रग्सात सापडले शिकाऊ दोतोर रस्टिकेट. डिनान अर्थ काढली. युथ काँग्रेसी एडिक्ट दोतोरांचो पुळको. ड्रग्स घेता म्हणून तांचो खंय करियर काबार करचो न्ही? आणिकूय अशे भुरगे मेळ्ळ्यार तांचेरूय एक्शन घेतले काय म्हूण प्रस्न. ड्रग्सांक खंय सरकार जबाबदार? आदी ड्रग्स माफियाक धरचे वेल्यान आरोग्य मंत्री टार्गेटार. GMC हॉस्टेलात ड्रग्स प्रकरणात सापडिल्ल्या 5 भुरगे, 4 चले आणि 1 चली, 5 जणां रस्टिकेट. आरोग्य मंत्री विश्वजितान प्रकरणाची खर दखल घेतल्या उपरांत डिनाच्या कचेरेन अर्थ काढली. 5 जणां MBBS करून इंटर्नशिपाक पाविल्ली. फुडल्या अर्दी मेरेन GMC रस्ट्रिकेट म्हूण अर्द. युवा काँग्रेसीक रस्ट्रिकेट केल्ल्या एडिक्ट दोतोरांचो पुळको.
दोतरांचेर हात घालतात, तांचो करियर काबार जाता म्हूण काँग्रेसीक दुखता. पुलिसांनी खंय ड्रग्स माफियाक धरचे, दोतरांक न्ही. हेल्थ मिनिस्टर जर ह्या भुरग्यांक इन्व्हेस्टिगेट करता, हांव हेल्थ मिनिस्टराक प्रश्न करपाक सोदतां की तुज्या 70 पसून आज ड्रग्स पावल्ले आसा. ह्या ड्रग ह्या 70 जे तुजे तरणाटे भुरगे आसा ते जे आज ड्रग्सांचे सेवन करता, तांकां तूं तेंचेर कितें एक्शन घेतलो? कित्याक हे ड्रग्स आज, परत सांगता, हे ड्रग्स आज कोस्टल बेल्टा पुरते मर्यादीत ना, आज सगळे कडेन पावल्ले आसात. आज जेन्ना हे जी एम सी जेन्ना हे हॉस्टेलांत मेळटा, सायडीकूच कुजिरा कॉम्प्लेक्स आसा. फाल्यां थंय जर कुजिरा कॉम्प्लेक्सान जर खंय स्कुलाची भुरगीं जर हे ड्रग्स सेवन करता आसतना सापडली, ती आमी नविदाद धरची न्ही. आमचे फार्मागुडयेर गोवा इंजिनियरींग कॉलेजीन तर अक्षरशा ड्रग पेडलर्स भोंवता आसतना दिश्टी पडटा, तेजेर कोणूच एक्शन घेना. सो आमची मागणी आसा की हे तुम्ही ह्या भुरग्यांक जे बळी दिल्ले आसा, आज 5 भुरग्यांक, ह्या 5 भुरग्यांक बळी दिवन तुम्ही त्यांचो करियर काबार करपाक उठल्या. ते पसून कितके जाले, खूप मेहनत करून परिश्रम करून आज ह्या लेवलाचेर पावले आसतले. तेंची मिस्टेक जाल्या, ड्रग्स घेवप ही व्हडली मिस्टेक तेंच्यांनी केल्ली आसा. तेंच्या खातीर हरशीं तेंकां कितें सजा करपाक जाय, पूण रेस्ट्रिकेट करून त्या लेवलाचेर न्ही. गोंयांत कितकेशे भुरगे आज ड्रग्साच्या मार्गार गेल्ले आसा, हांकां कितें तरी काउन्सिलींग करून कितें तरी तांकां सुदारपाचोच प्रयत्न करा. कित्याक ड्रग ट्रेड ही तुमच्या आशिर्वादान चलता, तुमच्या आशिर्वादान जेन्ना चलता, तुम्ही कोणीय जर मिस्टेक केली, तुम्ही इक्वली जबाबदार आसा तेका. हे ड्रग्स येयला ते कोहे येयला, कित्याक येयला आनी कितले क्वॉन्टिटीन येयला ते. सो वी वॉन्ट टू कॅच द ड्रग लॉर्ड, वी वॉन्ट टू कॅच द सोर्स. ते भुरगे आहा तांकां इतले हार्श डिसिजन घेवपाचे न्हू. फुडें आनीक भुरगे मेवतले, तो तांकांय काडटले तुमी. थरर इन्व्हेस्टिगेशन जावपाक जाय दॅट हाव दीस ड्रग हॅज एंटर्ड, बिकॉज इट इज अ कंप्लीट फेलियर ऑन द ॲडमिनिस्ट्रेशन. प्रुडंटा खातीर चेतन गवस. रेल्वे डबल ट्रॅकिंगाक काळी व्याघ्र वाठारांत तिनई घाट कॅसल रॉक करंजोळ भागातली 2097 जाल्यार रेग्युलर रानांतली 2278 झाडां मारपाची ऑर्ड जाल्ली. कोर्टान प्रकल्पाचेर निर्बंध घाल्ल्यान काळी वाठारांतली झाडां वाचली, मात रेग्युलर रानांतली मारली आनी विकूनय मेकळे जाले. काळी ब्रिगेडीन प्रकरण एक्सपोज केलां. झाडां मारूंक घाई कित्याक काय म्हणून प्रस्न. रेल्वे डबल ट्रॅकिंगा खातीर काळी व्याघ्र वाठारांतली 2097 झाडां मारपाक व्याघ्र संरक्षित प्रदेश संचालकान मान्यताय दिल्ली. तशेंच हल्ल्या वन विभागाच्या उपसंरक्षण अधिकाऱ्यान रेग्युलर फॉरेस्टांतली 2278 झाडां मारपा खातीर ऑर्ड दिल्ली. ते वेळार रिटायर्ड राना अधिकारी यल्लप्पा रेड्डी हाणें कर्नाटक हायकोर्टात जनहित याचिका घालून 50 मायज झाडां मारतले जाल्यार जनमत घेवंक जाय म्हूण मागणी केल्ली. हे वटेन गोंयचे एक्टिविस्टूय हायकोर्टात पाविल्ले. हाचो निकाल जावचे आदींच कर्नाटकान रेग्युलर रानांतली झाडां मारली. मजगती कोर्टान प्रकल्पाचेरूय निर्बंध घाल्ल्यान झाडां मारपाचे बंद जाले. कर्नाटकान रेग्युलर फॉरेस्टांतली मारिल्ली झाडां विकली म्हूण झोयडाच्या काळी ब्रिगेडीचो दावो. ब्रिगेड चौकशी मागता. कोर्टाच्या निर्बंधान काळी व्याघ्र वाठारांतली झाडां वाचली. तर आता एक प्रश्न असो उरलो की जी झाडां कटींग जाली रेग्युलर फॉरेस्टीन, तर त्या झाडाची इन्क्वायरी जावपाक जाय की इतल्या गडबडीन हेच्या फाटल्यान कोण आसा आणि इतक्या गडबडीन कशी ऑर्डर इश्यू झाली आणि झाडां कटींग कशी झाली. हेचो बरोचसो भ्रश्टाचार जावपाचो चान्स आसा हेतूर. तर हेची एन्क्वायरी जावपाक जाय आणि जे अधिकारी एका जबाबदार असतात त्या सगळ्याचेर ॲक्शन जावपाक जाय म्हणून काळी ब्रिगेडात सरकाराकडे विनंती करतो. प्रुडंटा खातीर कारवारच्यान प्रमोद फोंडे. सुमंगला नारायण ढवळीकाराचे पुनर्जन्म पुस्तकाचे विमोचन झाले. आयतारा पणजे सिद्धार्थ बांदोडकर भवनात पुनर्जन्म पुस्तकाचे विमोचन झाले. ह्या वेळार नामनेचे लेखक दोतोर विठ्ठल ठाकूर, दोतोर सोनल आस्ताना, दोतोर अनिल कलंगुटकार आणि मीना तपसवी आशिल्ली. माझ्या कुटुंबियांचा सर्वतोपरी आधार माझ्या मागे भक्कमपणे होताच. या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघालेले उमेश आणि संगीता म्हणजे गीतू यांचं जीवन पूर्ववत सुरळीतपणे चालू झाल्याचं बघायला मिळणं हा आनंद माझ्या दृष्टीने सर्वात मोठा होता. त्या दिवसांची साधी आठवणही आता नकोशी वाटते. काही जणांनी मला विचारलं, या प्रसंगात सापडलेली असताना तुला काय वाटलं, तू कसं काय हे सगळं सहन केलंस वगैरे. सहन करणं म्हणजे काय असतं हेच मी त्या दिवसात विसरून गेले होते. तसं काही वाटायला माझं मन होतच कुठे थारावर, माझं मन माझ्यापाशी नव्हतंच मुळे.
ते तर बँगलोर मधील हॉस्पिटल मध्ये फिरत होतं उमेशच्या भोवती. नवीन काय बातमी येते ह्याची वाट बघणं एवढंच काय ते त्या दिवसात माझ्या हातात होतं. ऑपरेशन नंतर काही दिवसांनी आधी गीतूचा आणि नंतर उमेशचा हॉस्पिटलमधून फोन आला तेव्हा मन इतकं घाईवरून आलं होतं की मला फोनवर काही बोलताच येईना. तेव्हा जवळ असलेल्या द्विती आणि सावनी थोडं बोलल्या आणि तो क्षण आम्ही आनंदाश्रूंनी साजरा केला. विषयच तसा असल्यामुळे त्याबाबत योग्य माहिती मिळवण्यासाठी डॉक्टरांशी वरचेवर बोलणं केलं. माझ्या लिखाणाला गीतू, उमेश, उर्मिल यांनी जोड लिहून दिली. कच्चं लिखाण तयार झालं. पण पुस्तक करायचं तर पुढचं काम बरंच मोठं आणि कठीण होतं. सर्व लिखाणाचं एकत्रीकरण करून मागे पुढे झालेले उल्लेख योग्य क्रमाने जुळवून सारा मजकूर एका साच्यात बसवायचा ही किचकट कामं न कंटाळता संजयनं पार पाडली. पुस्तक पूर्ण करण्याचं बरंचसं श्रेय संजयला द्यायला पाहिजे. हा उल्लेख त्याला आवडणार नाही पण तो न करणं माझ्या मनाला पटणार नाही. पुस्तक आता आपल्यासमोर सादर होईलच. ते वाचताना सर्वांचा सहभाग उलगडत जाईल. आपण अवश्य वाचा आणि प्रतिक्रिया मला कळवा. गोय दमांचो आज बिशप फिलिप नेरी फेराची कार्डिनल मुडबडती. वेटिकना सावन पोप फ्रांसिसान आदेश जारी केलो. 21 नव्या कार्डिनलांची वेटिकनात घोषणा. तातूंत दोन भारतीय, एक गोयचो आर्च बिशप, दुसरो हैदराबादचो आर्च बिशप एंटनी पुला. दोगूय कार्डिनलाचे परिषदेचेर आसतले. नव्या कार्डिनलांची 27 ऑगस्टाक वेटिकनात परिषद. मोन्सेन्योर फेलिपे नेरी आंतोनियो सेवास्ताव दा रोसारियो फेर्राओ, आर्चिवेस्को दे गोवा ए दालमाओ, इंडिया. घेऊया एक बारीकसा ब्रेक, परत मिळूया. गोयात टमाटांची 100 शेनवारा देऊन 80 झाले. काल परत एकदम 100. भाज्यकार म्हणतात टमाटांचे पीक अवेळी पावसान पेड्यार झाला, ताका लागून शॉर्टेज. टमाटांची 20-25 किलांची क्रेट 300 रुपयान म्हारग झाल्या. स्टॉकूय वेळार येना, ह्या कारणाक लागून रेट वाढल्या. भाजी पाव सालादांत टमाटाक मारामारी. दोन सप्तका फाटी 20-25 रुपया किलो आशिल्ले टमाट 100 पावले. शेनवारा मातसो देऊन 80 रुपया जाल्लो. आयतारा परत एकदम 100. सप्तक भर झाले टमाट 100 म्हऱ्यान घुटमळटा. आता पावसान सारखे येना स्टॉक. एक दीस येयलर एक दीस गाडी येना, ताका लागून स्टॉक ना म्हणून रेट वाढले आसा. रेट काल 80 आसले, आज 100 झाले. पावसाक लागून रेट वाढल्या, स्टॉकूय सारखो येना. येता तो म्हारग. क्रेटी फाटल्यान 300 रुपया वाढले, ताका लागून रेट वाढोवची पडली. भाजेकार सांगतात आता सध्याक आज कोणाचे गाडी येऊंक ना टमाटाचे. आता आमकां रेट वाढून दिला, 2000 रुपया क्रेटी दिला. काल पयर 1600-1700 रुपये दिल्ले, आता 300 रुपया एक क्रेटीचेर वाढला. एक क्रेटीन 20-22 किलो टमाटां येता आनी तितून थोडी आतां पेड्यारूय येता. 100 रुपया किलो. काल कितें आसलो? काल 80 तर शॉर्टेज. माल शॉर्टेज येना असले दिसा. बरो टमाटां कितें येतात? ही नाशिक येता. नाशिक नाशिकाक पास पडलो. हां, ओ 2000-2500 रुपया एक क्रेट आहे. 2400-2200 असे एक क्रेट आसा. 25-26 किलो का. आज कितने का खरीदा? आज 2300 रुपये किलो एक क्रेट. एक किलो खातले न्हू ते हाफ किलो घेता. मारूक जर खावपा जायच न्हू मारूक येता. गोवाडेरीन केल्ले दूध दरवाडीचेर दूधकारांक उमेद. 4 रुपया दरवाढ, तातले 2 रुपया डेरीक आनी 2 रुपया दूधकारांक. दूधकार म्हणटा डेरीन अशेंच प्रोत्साहन दिवचे बरोबर खावडीचो प्रेस मातसो देंवचो. दुधाचेर आधारभूत मोल शक्य जाता जाल्यार वाडोवचे म्हूण आनीक एक मागणी. हय, आमकां 2 रुपया तेणी आतां पळय, आमकां 2 रुपया आनी डेरीक 2 रुपया, सरकाराक 2 रुपया म्हणल्या तो आमकां फायदो आमकां जाला. आनी चड करून आमकां तेचो खूब बरो जाता, कित्याक आमकां मातशें कमी पडटालें. तें आतां मातशें गोवोरमेंटान हेजेर विचार करून पळय तें वाडयलां, तेजेर आमकां आतां 2 रुपया मेळटा तेजेर आमी मातशें हें सॅटिस्फायड आसा. शेतकरी फार्मर मातशें आतां मातशें खूश आसा. मातशें पेंडीचे दर मातशें कमी जाल्यार मातसो आनी फायदो जातलो आसलो.
पण ते आता ते आम्ही हे करताले, सरकाराकडे हे करताले की पेंट मात्र देवपाचे प्रयत्न करू लायतले। बरं, किती फायदो झाला काय कसं फायदो झालो? 2 रुपये वाढ म्हणजे फायदो झाला आमका। इथून बरे आणून 2 रुपये वाढले ते आमका फार्मरांक। आणि लोकांक एनकरेज कसे जातले जेव्हा तुमच्या सगळ्या फार्मर्सांक जेव्हा असे पैसे वाढवून मिळतात त्यांना? तू बरं दिसता न्हू सगळ्यांना लोकांक। हे आता सोसायटीन पळय, आता मिल्क हें दिलां आमकां, प्रायस वाढोवन दिला 1-2 रुपया, ते सगळे आता फार्मर आमचे बरे खुशी आसा। तशें आतां गोवर्मेंटानूय आमचे आतां हे पळय आतां 60% दिवपाचे म्हणजे अशें लिकेज जाल्या, ती तेणी करून दिवची आमकां अशी, कित्याक मातसो हेल्प जातलो। तर सरकारान जे सपोर्ट प्रायसाचो जो 40% जो शेतकऱ्यांक मेळटा त्याच बरोबर जर 50% जर जालो जाल्यार तो आयनींग शेतकऱ्यांक आमच्या फायदेशीर आसतले। त्याच बरोबर आमकां संपूर्ण आश्वासन आसा जे आमचे मुख्यमंत्री आसा श्री प्रमोद सावंत, त्याच बरोबर आमचे जे मिनिस्टर आसा श्री सुभाष शिरोडकर, तांचे स्वताहून अशें मत आसा की शेतकऱ्यांचो फायदो जावचो। ह्याच बरोबर हे एक छोट ल्हानशी जी सुरवात केल्ली आसा ती खूब फायदेशीर आसा, आनी ह्यान फुडें अशेंच शेतकऱ्यांक लाभ मेळचो। ब्रेस्तार म्हणल्यार गोंयात मान्सून केरळात पावलो, वर्सुकी पावता ताचे 3 दीस आदीच पावलो, गोंयात पावंक 4 दीस वतले। हवामान खातें सांगता ते प्रमाण मान्सूनाचे ढग कर्नाटक महाराष्ट्रा वटेन फुडें सरकतात। गोंयच्या वेधशाळेचो फुडले 4 दीस ब्रेस्तार मेरेन येलो अलर्ट। ह्या 4 दिसांत खंय गडगड, जगला मारून पावस, नुस्तेमारांनी दर्यात वचचे न्ही म्हूण शिटकावणी। मान्सून केरळात पावलो, वर्सुकी पावता ताचे 3 दीस आदीच। कांय दिसा फाटीं हवामान खात्यान 27 मायाक मान्सून केरळात पावतलो म्हूण अदमास केल्लो, आदल्या अदमासा प्रमाण 2 दीस उसरां। केरळांतल्यान मान्सूनाचे ढग कर्नाटक महाराष्ट्राचे दिशेन सरकतात म्हूण हवामान खातें सांगता। तशें जाल्यार 4-1 दिसांत मान्सून गोंयांत। हे वटेन गोंयचे वेधशाळेन सोमार ते ब्रेस्तार 4 दीस येलो अलर्ट दिला। 4 दिसांत गडगड जगला मारून 40-50 किलोमिटर नेटान वारें मारून पावसाचो अदमास, नुस्तेमारांनी दर्यांत वचचे न्ही म्हूण शिटकावणी। ब्युरो रिपोर्ट प्रुडंट। मार्काच्या मदर इंडिया सलूनाची NOC फाटी घेवची म्हूण सा जुजे दी आरियलाचे पंच मागतात। कापिल्ले केस, टिश्यू पेपर, असली घाण खंय ट्रक भरून वारका सावन थंय हाडून उडयतात। पंचायत वांगड्यांचे सायट इन्स्पेक्शन, पयरात साजीत म्हणटा ताचे नावाची पार्सलां पर्यावरण पिड्ड्यार करता म्हूण पंचायत खंय ताका फायन मारतली। हांव डेप्युटी सरपंच ट्रेसी फेर्नांडीस हिंग आमकां सांगले ते भशेन सरपंचान ऑलरेडी आमगे एक पंच मेंबर आलकांत्रान सांगलोले हिंग गार्बेज आहा म्हूण। हिंग आम स्पॉटाचेर येयले जाल्यार हे सलूना गार्बेज मदर इंडिया म्हणटा वारका आमगे गांवान उडोवप म्हळ्यार मातशें देखून चोय, आमगे इतले ऑलरेडी गार्बेजी प्रॉब्लम ऑलरेडी आहा, सो आतां आनको हें गार्बेज उडोवन आनी हें सगळें आमी हें मेस आमी घेवप म्हळ्यार बरें न्हू। सो आमी वी वील टेक द नॅसेसरी एक्शन आनी जाता ती भाशेन आमी आय मीन पुलिसाक देखून आमी सांगतले। सकाळीं म्हाका आमगे एक पंचान फोन केलो की आमगे हिंगा मातेमरोड थ्रेसराक ऑपोजीट वॉटर बॉडीज ती थिंगा गार्बेज उडयलो म्हूण जाय ताका ट्रक बंद। सो आमी आतां सगळे पंच आमी सगळे मेंबरांक फोन केलो, ऑलमोस्ट आमी सगळे येयले आनी थोडे आतां येपा येता। सो ते चॅक आमचे चॅक करपाक लागले कित्याक आमचे मेडगाम एविडंस। सो आमी उस्कडून चोयलें जाल्यार आमकां थंय फ्लिपकार्टाचीं 2-3 ML पॅकेटां ते मदर इंडिया सलून एक हें एड आसा तेजेर आनी तेजे कोडा ती वारगाम। सो बेजन आमी आतां आमी रिपोर्ट रापयला आनी पुलिसांक हांवें हें केलां। सो आमी ताका लॅटर काडलो ऑफिशियल इतें पेमेंट करपाचो येता ना जाल्यार आमी पुलीस केस करतले। मदर इंडिया सलून वारका आनी कोण तो सजीत नांवाचे ते ही ऑर्डर पावते। सो हांव मागोता विलेज पंचायत ऑफ वारका हेजी जात तितू बेगीन हेजी हेजे लायसन्स तुमी रिवोक करचें कित्याक तेणें आपल्यागे वारका गांवांत सोडून आमगे सांजे दे आरियल गांवां हाडून दवरल्या आनी ही वॉटर बॉडी हे वॉटर बॉडी हें उदक उत्ता आनी हें सगळें आमगे बॅलंस करपाचें आनी आयज हें उदक उदकांत पावस आलो जाल्यार गार्बेजाक खंय पावपाची। सो एविडंस मेळ्ळ्यार आमी पयलें आमी हे सगळे चोय सगळे केंस आनी हे टिश्यू ही सलूनांतली गार्बेज आनी इट्स व्हेरी हार्मफूल कित्याक वास मात सोंसपाक जायना
आणि एक आणि दोन दिवसां गार्बेज न्हू मकसद जायत स्टॉक केलेली. ही आशिल्ली सकाळची अपडेट. परत रोखडेच मेळया. प्रुडंटाक फॉलो करात वेबसाईट, ट्विटर ॲप, फेसबुक, टाटा स्काय ॲप, जिओ टी व्ही ॲपार. बी प्रुडंट, बी सेफ, कीप वॉचिंग प्रुडंट.